नगर जिल्ह्यातील मुळा धरण निम्म भरलंय. 26,000 दशलक्ष घनफूट क्षमता असलेल्या मुळा धरणात 13,700 दशलक्ष घनफूट इतका पाणीसाठा जमा झालाय. नवीन पाण्याची आवक 7,000 क्युसेक्सनं सुरू आहे. पुण्याच्या भोर वेल्हा परिसरात जोरदार पाऊस बरसतोय, त्यामुळे वरंधा घाटातनं वाहणारी नीरा नदी ओसंडून वाहतीये. या ठिकाणी पूरस्थिती निर्माण होण्याची शक्यता वर्तवली आहे, त्यामुळे नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. दरम्यान नीरा देवघर धरणही 72% भरलंय. मुंबईला पाणी पुरवठा करणारं तानसा धरण भरलंय. पहाटे 4:30 सुमारास तानसा धरण ओव्हरफ्लो झालं असून धरणातनं 1,100 क्युसेक्स वेगानं पाण्याचा विसर्ग सुरू झालाय, त्यामुळे नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आलाय. मुंबईकरांना पाणी पुरवठा करणाऱ्या 7 तलावांपैकी विहार तलाव आता ओव्हरफ्लो झालाय. सकाळी तलाव ओसंडून वाहू लागला, तुलसीनंतर विहार तलाव भरल्यानं मुंबईकरांचा पाणी प्रश्न सुटण्यास मदत होणार आहे. मेरी माताजी आदरणीय निर्मला देवीजी, उन्हें कभी भी कष्ट होता था तो वो होम्योपैथी मेडिसिन लेती. होम्योपैथी जो है तकलीफ जड़ से निकालती है, उसके लिए वो फेमस है. नम्मा होम्योपैथी, आरोग्य संजीवनी. मुंबईत आज दिवसभर तुफान पाऊस बरसलाय. कुर्ल्यात LBS मार्गावर 1.5 ते 2 फूट पाणी साचलं होतं, त्याचा परिणाम वाहतुकीवर जाणवलाय. कुर्ला घाटकोपर गांधीनगर भांडुपमध्ये मोठ्या प्रमाणात पाणी साचल्याचं पाहायला मिळालं. सिंधुदुर्गात सध्या संततधार पाऊस बरसतोय, यामुळे सह्याद्रीच्या कुशीतील हरकुळ धरण 100% भरलंय. गेले 8 दिवस कोसळत असलेल्या संततधार पावसानं हरकुळ धरण ओसंडून वाहत आहे. कणकवलीचे छायाचित्रकार परेश कांबळी यांनी खास दृश्य ही टिपली आहे. भंडारदरा धरण पाणलोट क्षेत्रात पावसाचा जोर कायम असल्यानं पर्यटकांचं मुख्य आकर्षण असलेला रंधा धबधबा जोरदार प्रवाहित झालाय. प्रवरा नदीत 6,000 क्युसेक्स वेगानं पाणी झिरपावतंय, त्यामुळे रंधा धबधब्यानं रौद्ररूप धारण केलंय. हे निसर्ग सौंदर्य अनुभवण्यासाठी भंडारदरा इथं पर्यटकांची आता गर्दी वाढते. सह्याद्रीची उंची म्हणजे